तरी दृश्य आपण पाहताय, चेंबूरमध्ये आता संभाजीराजे जे आहेत ते पोहोचलेले आहेत. चेंबूरमध्ये या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे आणि त्या ठिकाणी ते आता पोहोचलेले आहेत. भूमिपूजनाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक होणार होतं, त्याचं जलपूजन झालेलं होतं 2016 मध्ये, मात्र अजूनपर्यंत तिथे कामही झालेलं नाही. त्यामुळे आक्रमक पवित्रा घेत संभाजीराजे हे पुण्याहून सकाळी निघालेले होते. आता चेंबूरमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे त्या ठिकाणी ते नतमस्तक झालेले आहेत आणि इथून पुढे ते रवाना होतील. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. थेट जाऊयात कृष्णा यांच्याकडे. कृष्णा, उर्शेरे, आपण पाहतो की संभाजीराजे हे पोहोचलेले आहेत चेंबूरमध्ये आणि आता थोड्याच मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते गिरिवाव पिंड्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही आज जिथे जलपूजन झालेलं होतं अरबी समुद्रामध्ये तिथे बोटीच्या माध्यमातून तिथे जाणार आणि त्यानंतर तिथली पाहणी करणार. या भूमिकेवरती ते ठाम आहेत, त्यांच्यासोबत शेकडो त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा आहेत आणि मोठा ताफा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. थोड्याच वेळामध्ये चेंबूरमधून हे सगळे रवाना होत आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया इथे पोहोचल्यानंतर पोलीस त्यांना अडवण्याची शक्यता आहे, कारण तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा सकाळपासून तैनात करण्यात आलेला आहे. सगळा परिसर हा बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये हे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि संभाजीराजे सुद्धा आतमध्ये कसे जाणार नाही त्याकडे सुद्धा पोलिसांचं लक्ष असणार आहे. मात्र आता आपण पाहतोय की चेंबूरमधून हा सगळा ताफा थोड्याच वेळात फ्रीवेच्या रोडवरून गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना होतो आणि तिथे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. चेंबूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट्स सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. मागे जाऊया मग तिकडे जाऊया.